नमस्कार मंडळी, भक्तीच्या परसबागेतली ही रंगी बेरंगी सदाफुली पांढरी आणि गुलाबी आज पुन्हा एक 3-4 दिवसांनी सुंदर असं जास्वंद खूप छान फुललं आहे आणि गुलाब बघा कसे मस्त उमलले आहेत आणि हे तर अगदी असे छान जोडीने आहेत. बघा इथे बघतोय आपण किती सुंदर की नाही. आणि वेगवेगळी फुलं आहेतच, पुन्हा कढीपत्त्यालाही मध्ये फुलं येऊन गेली होती. पलीकडे पण तुम्हाला एक गुलाबाचं छान इथे फूल दिसतंय. बघा की जे तुम्हाला सगळ्यांना खूप आवडतंय, तुम्ही कमेंटमध्ये पण लिहिताय. खूप कळ्या पण आलेल्या आहेत, तुळशीच्या मंजिऱ्या आहेत. आत्ता खूप सारी शेवंती होती आणि इकडे तुम्हाला मी मागेही म्हटलं होतं की सायली आणि हा सायलीचा सदा फुललेला हा वेल. आणि मागे एकदा आपण इथे एक गंमत पाहिली होती, हे आपलं बेलाचं झाड. तुम्हाला पाहायचं आहे बेलाची फळं किती मोठी 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 झाली आहेत आणि खूप सारी फळं आहेत, अगदी हाताने तोडता येतील अशी पण आहेत आणि खूप आहेत. विशेष म्हणजे खूप म्हणजे खूपच. तर या बेलाच्या फुलांनासुद्धा खूप सारा मध असतो आणि इथे एक आपली बेलाची फांदी होती आणि त्याच्यावर हे मधाचं पोळं इथे होतं. पण असं झालं की वादळाने ती फांदी अगदी तुटून पडली होती आणि मग मला खूप वाईट वाटलं. पण तत्पूर्वीच तिथलं मधाचं पोळं मात्र निघून गेलेलं होतं. आणि आता मी सहज नजर टाकली इथे, बघा आपण भिंतीच्या इथे कडेला बघतोय. इथे हे बघा, इथे जर तुम्ही नीट बघाल, हे बघा या ठिकाणी किती मोठं ते मधाचं पोळं आहे. बघा तुम्ही बघताय, हे बघा. जर का मी आता कदाचित फांद्या हलवल्या तर म्हणजे इथून कदाचित त्या माशा उडतील संरक्षणासाठी. पण तुम्ही बघा त्यांची हालचाल पण तुम्हाला दिसते आणि खूप मोठं ते मधाचं पोळं म्हणजेच मधमाशांचं घर या ठिकाणी आलं आहे. या मधाच्या पोळ्यामध्ये एक राणी माशी असते, कामकरी माशा असतात आणि काही नर माशा असतात. तर कामकरी माशा या सतत मध गोळा करून आणण्याचं काम करतात. राणी माशी ही अंडी घालण्याचं काम करते, तर नर माशांमुळं यांचं फलन झालेलं असतं आणि पुढे त्यांच्या प्रजननासाठी मदत करतात. तर असं हे मधाचं पोळं आणि पर्यावरणाशी मैत्री असलेलं हे भक्तीची परसबाग, आमची ही सगळी फुलं फळं याचंच हे खूप सुंदर प्रतीक आहे. आपल्याला मध खायला मिळो ना मिळो हा भाग पुढचा आहे, परंतु मधमाशांना भक्तीमध्ये येऊन राहावंसं वाटतंय. मला असं वाटतं की हीच आमच्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे आणि मी अजून तरी झूम करू शकत नाही. अत्यंत सुरक्षित ठिकाणी त्यांनी आपली जागा शोधली. बघा ना की कोणी शक्यतो आपल्याला त्रास देऊ नये, त्यांच्या कामामध्ये व्यत्यय येऊ नये. तर असं हे मधाचं पोळं आणि भक्तीची बाग यांचं हे वर्षानुवर्षांचं अतूट नातं आहे. कधी आंब्याच्या झाडावर असतं, मागच्या वेळी बेलाच्या झाडावर होतं आणि आत्ता हे सायलीच्या खोडाशी आणि आपल्या भक्तीच्या भिंतीच्या बरोबर मध्यभागी यांनी हे पोळं तयार केलेलं आहे. आणि चला असं जीवो जीवस्य जीवनम, किंवा हे सगळे प्राणी पक्षी हे आपल्याशी मैत्री अशीच करत राहो, भूता परस्परे मैत्र जडो, ही माऊलींची ओवी आपल्या भक्तीमध्ये सफल झाल्याचं आपल्याला लक्षात येत आहे. चला तर असाच निसर्गातील विविध गोष्टींचा अनुभव घेऊया, त्यासाठी खूप खूप निरीक्षण करूया आणि निसर्गाची मैत्री अबाधित राखूयात. आणि आपल्या जिथे शक्य आहे तिथे झाडांची फुलांची फळांची बाग अशीच बहरू दे आणि निसर्गाशी मैत्री फुलत राहू दे, फुलत राहू दे. धन्यवाद. हे बघा मंडळी, म्हणजे माहिती नाही परंतु हे आपोआप खाली पडलं आहे आता हे मधाचं पोळं. आणि हा खरं खालचा फक्त मेणाचा भाग आहे, म्हणजे जिथे ते मधमाशा घर करत असतात, मुख्य मध जिथे साठवून ठेवतात तो भाग मात्र वरतीच झाडावर राहिलेला आहे आणि हा एवढा उरलेला भाग मात्र खाली पडलेला आहे. आपण आता या मधमाशांच्या म्हणजे ज्या काही याची रचना आहे तर ती बघा, बरोबर षटकोनी वगैरे अशी असते हे आपल्या लक्षात येत आहे. अजूनही काही माशा त्याच्यावर आहेत आणि या बहुतेक न चावणाऱ्या माशा आहेत असं मला वाटतं आहे.
हा खाली जो पडलेला भाग आहे तर तिथे आपण बघतोय की मध नाही आहे परंतु त्याच्यामध्ये अंडी आहेत. बघा आपल्याला दिसत आहे जर का इथे आपण पाहूयात तर ही अंडी आहे तिथे आणि त्या अंड्यांमधून म्हणजे आता पुन्हा प्रजनन होणार त्या अंड्यांमधून ह्या माशांची पिलं बाहेर पडणार. तर नेमका हा अंड्यांचा भाग खाली पडला आहे आणि जिथे मध साठलेली असते त्याला म्हणजे मधाचा कांदा म्हणजे काय तर जिथे खूप मध साठलेला असतो तो भाग मात्र वरतीच राहिलेला आहे. तर आता ह्या उर्वरित भागाचं आता आपण असंच ठेवूयात. मधमाशा त्या अंड्यांमधून मधमाशा बाहेर पडून जातील आणि मग आपण हा जो भाग आहे हा इतका म्हणजे चिकट असतो मेण तयार करण्यासाठी हा भाग वापरतात. तर असं बघा आता योगायोगाने आपल्याला हे सगळं पाहायला मिळत आहे भक्तीच्या परसबागेमध्ये. मंडळी तुम्हीसुद्धा असं नेहमीच झाडांचं आणि आपल्या आजूबाजूच्या परिसराचं असंच निरीक्षण करा. आता आम्ही हे मधाचं पोळं असंच इकडे बागेत ठेवून देऊ. जवळच पाणीसुद्धा भरून ठेवू वाटीभर म्हणजे मधमाशांना येता जाता पिता येईल आणि पिलं तयार झाली तर तीही अशीच काही खाऊन पिऊन मोठी होतील आणि पुढे त्यांच्या कामाला लागतील. पण तुम्ही बघितलं असेल की एखादी व्यक्ती जेव्हा सतत कार्यरत असते तर तिला मधमाशीची उपमा दिली जाते. म्हणजे ती सतत कार्यरत असते. बघा ना इथली कोणतीच माशी म्हणजे बिलकुल स्थिर नाही आहे. सगळ्या म्हणजे हालचाल सतत चालू आहे आणि त्यांचं काही ना काही काम या ठिकाणी असं सुरू असल्याचं दिसतं आहे. आणि म्हणूनच मधमाशी म्हणजेच नेहमीच कामामध्ये गर्क असणारी अशी ही निसर्गातली एक प्रतिमा आहे.